नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन। देशभरात सध्या पेटून उठलेल्या विषयामध्ये शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी वर्ग संतापला असल्यामुळे केंद्र सरकारच्या दृष्टिकोनातून सुधारित कृषी कायदा नेमका शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहे हे पटवून सांगण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरात पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले। या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी पनवेलमधील रामजी ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे ज्येष्ठ प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केंद्र सरकारचे धोरण नेमके काय आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला। या पत्रकार परिषदेला भाजपाचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भंडारी, पनवेल महापालिकेच्या महापौर कविता चौतमन, नगरसेवक प्रकाश बिनेदार आदींसह मान्यवर उपस्थित होते। यावेळी ते बोलताना म्हणाले की मुळातच कृषी उत्पन्न बाजार समिती रद्द करणे गरजेचे आहे, कारण शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार असेल तर बाजार समित्या हव्यात कशाला। मात्र काही लोकांच्या आर्थिक गणिताची बिघाडी होणार असल्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना भडकवण्याचा घाट घालून चुकीचे राजकारण करण्यात आले आहे। विरोधी बाकावरील नेते मंडळींनी केलेला हा विरोध शेतकऱ्यांचे वाटोळे करणारे आहे असेही ते यावेळी म्हणाले। देशामध्ये शेतकऱ्यांच्या नावाखाली आंदोलन चालू आहे। केंद्र सरकारने केलेल्या शेतीविषयक तीन कायद्यांच्या बद्दल जो संभ्रम निर्माण केला जात आहे त्याबद्दलची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी या शेतीविषयकच्या तिन्ही कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा काय झाला हे स्पष्ट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज संपूर्ण देशभरामध्ये पत्रकार परिषदांचं आयोजन केलेलं आहे। या पत्रकार परिषदांच्या नंतर येत्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांचे मेळावे, शेतकऱ्यांच्या यात्रा, शेतकऱ्यांच्या रॅलीज, शेतकऱ्यांच्या सभा अशा तऱ्हेचे कार्यक्रम सुरू होतील आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधून, जनतेशी थेट संपर्क साधून या कायद्यांबद्दलच्या ज्या काही गैरसमजुती असतील त्या दूर करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलं जाईल। वादळवारा लाईव्ह सिटी व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल सावंत सह राज भंडारी, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन।